दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वाद सुरू झाला त्यातच काही दिवसांपूर्वी शिंदेंनी केलेल्या बंडामुळं हा वाद आणखीन शिगेला पोचलाय परंतु नुकताच सामनाच्या अग्रलेखात ठाकरेंनी फडणवीसांना केलेल्या आवाहनामुळे ठाकरे फडणवीस एकत्र येणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्यात राज्यात सत्ता संघर्षानंतर भाजप आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील वाद शिगेला पोचलाय सातत्याने आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत अशात उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून फडणवीस यांना कटुता संपवण्यासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन करण्यात आले काय म्हणले सामनाच्या सामना अग्रलेखात पाहूयात शिवसेना राहता कामाने व शिवसेनेतून जे विष बाहेर पडले त्या विषाला बासुंदीचा दर्जा देण्याचा सध्या जो अचाट प्रयत्न सुरू आहे त्यामुळे कटुतेची धार कशी कमी होणार शिवसेनेतले काही लोक लाचार किंवा मिंदे केल्याने सत्ता मिळाली पण महाराष्ट्राचे राजकीय वातावरण साफ नसल्याची जाणीव फडणवीस यांना झाली हे काय कमी झाले असो उद्या काय होईल असं जर तर वगैरे राजकारणात चालत नाही फडणवीस यांनी फराळाची चकली तोडताना आणखी काडी टाकली ते त्यांच्या प्रगल्पतेवर शंका घेणार आहे फडणवीस म्हणतात उद्धव ठाकरे यांच्या युती तोडण्याचा निर्णय पूर्वनियोजित होता फडणवीस यांनी हे विधान कशाच्या आधारावर केलं शिवसेने शब्द देऊन अडीच वर्षाचे मुख्यमंत्रीपद नाकारलं येथेच कटुतेची ठिणगी पडली प्रश्न असा आहे की शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यायचा शब्दच नव्हता हे पक्क ठरलं होतं ना मग आता फुटलेल्या मिंदे गटास मुख्यमंत्रीपद देऊन आम्ही मुख्यमंत्रीपदाचा शब्द पाळला बरं का अशा चिपळ्या वाजवायचं कारण काय हेच मुख्यमंत्री पद आधी दिलं असतं तर राज्यात कटुता निर्माण झाली नसती व फडणवीस यांनाही खंत वगैरे वाटण्याचा प्रश्नच नव्हता महाराष्ट्राची एकोप्याची परंपरा कायम राहावी या फडणवीसांच्या मताशी आम्ही सहमत आहोत नेपोलियन सिकंदरही कायम राहिले नाहीत रामकृष्णही आले आणि गेले तेथे ते आपण कोण फडणवीस तुमच्या मनात आलेच आहे तर कटुता संपवण्याचा विडा उचलाच लागा कामाला असं लेखात म्हटलंय सामनातून करण्यात आलेलं आवाहन हे खरोखर आवाहन केलं की फडणवीस यांच्यावर तिरकस टीका केली यावरून सध्या चर्चा सुरू झाल्यात तरी याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा